गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा खरत यांनी ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा येथील विविध सामाजिक सुविधांची पाहणी करून या सुविधांचे नूतनीकरण करण्याची गरज सिडको अधिकाऱ्यांना पटवून दिली. गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा खरत यांनी मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा येथील विविध सामाजिक सुविधांची पाहणी करून या सुविधांचे नूतनीकरण करण्याची गरज सिडको अधिकाऱ्यांना पटवून दिली. यावेळी त्यांचे समवेत पंचायत समिती सदस्य आणि ज्येष्ठ नेते अरुण शिडभगत, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य जयश्री कोळी, स्नेहलता ठाकूर, प्रसाद म्हात्रे, अरुण घरत, नामदेव पाटील यांच्यासह सिडकोचे अधिकारी भुजबळ आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा गावातील शाळा, स्मशानभूमी, गणेशघाट आदी सामाजिक सुविधांची दुरावस्था झाली असून या सुविधांचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा खरत यांनी गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गव्हाण, शिवाजीनगर, शेळघर आणि बेलपाडा गावात विकास कामांचा धूमधडाका उडविला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती निधीतून गटार शौचालये, आठवडा बाजार अशी महत्वाकांक्षी कामे करण्यात येत आहेत. बेलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा खरत यांनी बेलपाडा शाळा इमारतीचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा खरत यांनी बेलपाडा शाळा इमारतीचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव सिडकोला पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने सिडकोचे अधिकारी श्री भुजबळ व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी बेलपाडा गावाला भेट देऊन शाळा इमारतीची पाहणी करून विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. बेलपाडा गावाच्या स्मशानभूमीचीही दुरावस्था झाली असून स्मशानभूमीचे शत उडाल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्काराच्या वेळी तेथे समस्या भेडसावत असतात. ग्रामस्थांची स्मशानभूमीची अडचण विचारात घेऊन सरपंच रत्नप्रभा खरत यांनी अधिकाऱ्यांसह स्मशानभूमीची पाहणी करून स्मशानभूमीच्या दुरुस्तीची आवश्यकता पटवून दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी गावातील अन्य सोयी सुविधांचीही पाहणी केली.